कोरोनाचं संकट सुरू आहे आणि कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी आहे. जगावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनानं अख्ख्या जगाला वेळखा घातलाय. पण या संकटातही ही दिलासादायक बातमी आहे. कोरोनाचा अंत होण्यास सुरुवात झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच कोरोनाला संपवणार असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अँटीबॉडीज विकसित होण्याचं प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कमजोर होऊन त्याचा अंत होईल असं एका अभ्यासातून निष्कर्ष समोर आलाय. जगभरात कोरोना रुग्ण वेगानं वाढत असताना मृत्यूदर मात्र कमी आहे. स्पॅनिश फ्लू आजार आता साधारण आजारासारखा झालाय. तसाच कोरोनाही येणाऱ्या काळात कमजोर होईल असा दावा तज्ज्ञांनी केलाय. त्यामुळे संकट असलं तरी घाबरू नका आणि काळजी घ्या. ओमायक्रॉन हा कोरोनाचा खात्मा करणारा असं एका अभ्यासात निष्कर्ष देण्यात आलाय. ओमायक्रॉन वेगानं पसरतो. हर्ड इम्युनिटी देखील लवकर येते. त्याचबरोबर श्वसन नलिकेत हा वाढतो. फुफ्फुसात जात नाही. त्यामुळे ओमायक्रॉन नंतर कोरोनाचा विषाणू कमजोर होणार आहे. ओमायक्रॉन नंतर आफ्रिकेत अँटीबॉडीज या 14 पटीने वाढताना आढळल्या असं या अभ्यासात सांगण्यात आलंय. आई भवानीचा गजर म्हणजे क्रिसमसच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा शाळा सुरू होत आहेत. पण तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता अनेक खासगी शाळा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. रुग्णांची दिवसागणिक होणारी वाढ पाहता खासगी शाळांनी आपला निर्णय पालकांना कळवलाय. मात्र सरकारी शाळा अजूनही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी कोरोना साथ ही यंदाच्या वर्षात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस अधनोम गेब्रिसस यांनी हा दिलासादायक दावा केलाय. मात्र त्यासाठी विकसित देशांनी आपल्याकडील लसीचा गरीब देशांना पुरवठा केला पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलंय. जगात कोरोना लसीचं समप्रमाणात वाटप न झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढल्याचं ते म्हणाले. राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागलाय. याचबरोबर आता ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही दररोज वाढ सुरू झाली आहे. काल दिवसभरात राज्यात 11,877 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 50 ओमायक्रॉन बाधितही त्यामध्ये आढळले आहेत. याशिवाय 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. गेल्या 24 तासात देशात 33,000 अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 10,000 अधिक जण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. तर 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 1,00,000 पुढे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत ही माहिती जाहीर केली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.